आपल्या विदर्भामध्ये तांब्या बहार हा पण सर्वाधिक घेतो, कारण की हा नैसर्गिक बहार आहे आणि नैसर्गिक बहार असल्या कारणाने तो जास्त प्रमाणात आपल्याकडे येतो आणि विशेष अशी उपायांना त्यासाठी करावी नाही लागत. आणि ही फुलं आल्यानंतर परिपक्व होतो आंब्या बहार आपला ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये. तर अशा विषम परिस्थितीचा कालावधी या आंब्या बहाराच्या फळांना होतो, जसं की एप्रिल मे महिन्यात उष्ण आणि नंतर लगेच पावसाळा, तर अशा विषम परिस्थितीमध्ये आंब्या बहाराची फळगळ होत राहते. तर काही पद्धतीमध्ये आंब्या बहाराची जी फळगळ होते त्याला कारणीभूत किडीसुद्धा आहेत. तर किडीमध्ये रस शोषण करणारा पतंग हा जो आहे हा सर्वाधिक फळगळ आंब्या बहाराची करतो आणि याची प्रादुर्भावाची जी लक्षणं आहे ते साधारणतः सप्टेंबर महिन्यापासून सुरू होतात. जेव्हा फळाचा आकार मोठा होतो आणि फळांचा रंग बदलण्यास सुरुवात होते तेव्हा सर्वाधिक या रस शोषण करणाऱ्या पतंगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. आपण जर बागेमध्ये गेलो तर आपल्याला काही फळं हे पिवळी झालेली दिसतात आणि मधामध्ये सुईने टोचल्यासारखे एक छोटं छिद्र आपल्याला त्यावर दिसतं आणि असं फळ आपण जर दाबलं तर त्यामधून असं रस असा बाहेर येतो आणि छिद्र पडल्यामुळे काय होतं की तिथून बुरशी आणि जीवाणूंचा शिरकाव होऊन तिथं फळसड होते आणि असं फळ तात्काळ झाडावरून खाली पडतं. तर या किडीसाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना कराव्यात याबद्दल आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वप्रथम काय करायचं आहे की संध्याकाळच्या वेळेस ही कीड सक्रिय राहते, त्याच्यामुळे आपण काय करायचं तणकट घ्यायचं आहे सुकलेलं आणि त्यावर थोडंसं ओलं गवत घ्यायचं आहे आणि संध्याकाळी 6 नंतर 2 मध्ये एक असं तणकट सुकलेलं आणि त्यावर थोडासा ओलं गवत टाकून हे पेटून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपल्याला धूर करायचा आहे आणि हा बागेत धूर मंद मंद रीतीने असा सुरू राहतो. त्याच्यामुळे काय होतं की या रस शोषणाऱ्या पतंगाची क्रिया मंदावते आणि त्याचप्रकारे दुसरं जे आहे अमिष तयार करणं आवश्यक आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे की 100 लिटर संत्र्याचा रस करायचा आहे, जी आपली खाली पडलेले संत्रं आहेत त्याचा रस काढायचा 100 ml आणि त्याच्यामध्ये 100 ग्राम गुळ घ्यायचा आहे आणि 900 ml पाणी टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर त्यामध्ये सौम्य प्रकारचं जे कीटकनाशक आहे जसं मॅलाथिओन हे 10 ते 20 ml टाकायचं आहे. उग्र वास असणारे कीटकनाशकांचा आपण वापर या अमिषामध्ये करू नये आणि असे अमिष तयार केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस 30 झाडांमध्ये 2 असे पसरट भांड्यामध्ये आपण झाडावर लटकून ठेवायचे आहेत. ही आंशिक स्वरूपात उपाययोजना आहे, पूर्णपणे यामध्ये अमिषामध्ये हे पतंग येत नाहीत, परंतु आपण जर सकाळी या अमिषामध्ये बघितलं तर तुम्हाला 4 ते 5 असे पतंग अडकलेले दिसतात, म्हणजे बऱ्यापैकी आपलं याद्वारे चांगलं नियंत्रण या रस शोषक करणाऱ्या पतंगाचं होतं. तसंच जेव्हा आपला फळांचा आकार बदलण्यास सुरुवात होतो तेव्हा काय करायचं आहे की 15 दिवसाच्या अंतराने निंबोळी तेलाची फवारणी करणे आवश्यक आहे. निंबोळी तेलाचं प्रमाण घ्यायचं 100 ml 10 लिटर पाण्यामध्ये. तर निंबोळी तेल जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तर ते पाण्यामध्ये मिक्स होत नाही, तर कृपया करून काय करायचं आहे की 10 लिटर पाणी घेतल्यानंतर 20 ग्राम त्यामध्ये कोणतंही डिटर्जंट पावडर टाकायचं आणि ते ढवळून घ्यायचं, त्यानंतरच 100 ml आपलं निंबोळी तेल त्यामध्ये टाकायचं आहे आणि अशा प्रकारे हे द्रावण एकजीव होतं आणि या द्रावणाची फवारणी आपल्या झाडावर करायची आहे. 15 दिवसाच्या अंतराने सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जर केली तर बऱ्यापैकी आपल्याला या किडीपासून चांगला बंदोबस्त मिळतो.